प्राध्यापक मोरे आणि आज इथं सगळे या विचार यात्रेसाठी एकत्र आलेले सहभागी साथीदार तुम्ही आज सकाळी फिल्म बघितली आणि त्यानंतर मोरेंचं भाषण ऐकलं त्याच्यामुळं वारीविषयी मी जास्त काही सांगणार नाही आहे तो माझा अधिकारही नाही आहे तो माझा विषय नाही आहे पण मी कोणत्या कारणासाठी आपण एकत्र यायचं ठरवलं त्याची थोडी बॅकग्राऊंड सांगावी असं मला वाटतं हा कार्यक्रम दिल्लीच्या ललित कला अकॅडमीने आयोजित केलेला आहे ललित कला अकॅडमीमध्ये गेले एक वर्ष दीड वर्ष एक चर्चा सुरू आहे साधारणत दिल्लीच्या अकॅडमीजमध्ये चर्चा नसतात फक्त ब्युरोक्रॅट्स असतात पण तिथं एक चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा एम्बॅटल्ड फार जोरजोराने सुरू आहे अहमिकीने सुरू आहे आणि ती अशी आहे की आत्तापर्यंत ललित कला अकॅडमीमध्ये प्रदर्शनं व्हायची ती फक्त शहरातल्या आणि ज्याला ती अकॅडमी मुख्यधारेचे मेन स्ट्रीम कलाकार समजतील त्यांची प्रदर्शनं व्हायची त्यांना उत्तेजन मिळायचं त्यांना प्रोत्साहन मिळायचं त्यांना पॅटर्नेज मिळायचा सरकारचा तर तो, तो बदलता येईल काय पॅटर्न चर्चेत दुसरा मुद्दा असा होता की हा भारत नावाचा जो देश आहे तो दिल्लीच्या बाहेर पण आहे का नाही आहे कारण बहुतेक तिथल्या कार्यक्रमामध्ये फक्त दिल्लीतले लोक किंवा जर मुख्य कार्यक्रम करायचे असतील महत्त्वाचे तर दिल्लीत व्हावेत तर मग चंद्रपूरमध्ये राहणारे लोक ओरिसातले नॉर्थ इस्टमधले जम्मू काश्मीरमधले सौराष्ट्रमधले तर त्यांच्यात काही कला असती का नाही जर कार्यक्रम करायचे असतील तर भारतात करायचे का दिल्लीत करायचे हा दुसरा प्रश्न होता आणि तिसरा प्रश्न असा होता की जर असे काही कार्यक्रम करायचे असतील तर ते केवळ एथनोग्राफिक झाले तर त्या संस्थेचे नाव खराब होईल आणि कलेमध्ये अनेक कलेच्या कला साहित्य यांच्या इतिहासात अनेक प्रकारचे नवे नवे विचार येत गेलेत तर त्यांना डावलून केवळ एथनोग्राफिक प्रकारचे जर कार्यक्रम जर आयोजित झाले तर तेही तितकं ठीक होणार नाही हाच मुद्दा थोडासा मी जास्त जेव्हा मेन स्ट्रीमची कला नाही म्हणजे मग ट्रायबल आर्ट किंवा फोक आर्ट असे चुकीचे शब्द वापरले गेलेत वास्तविक कला ही कला असायला पाहिजे ती न ट्रायबल असती हां एक पुन्हा स्कूल असू शकतं किंवा औरंगाबादचं स्कल्पचर असू शकेल पण पण ट्रायबल आर्ट फोक आर्ट हे शब्द आपल्याकडं मोरेंनी सांगितलं की एक संपूर्ण बुद्धिपटलाचं फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर संवेदनशीलतेचं फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर गेल्या दोनशे अडीचशे वर्षामध्ये आपल्याकडे दीडशे दोनशे वर्षामध्ये शब्द स्थिर होत आलेले आहेत आणि आपण ते स्वीकारलेत मी साहित्याचा विद्यार्थी आहे आणि साहित्यामध्ये एकेकाळी मौखिक परंपरेतूनच साहित्य येत होतं पण प्रिंटिंग आल्यानंतर मग जे प्रिंटमध्ये आहे ते साहित्य आणि जे प्रिंटमध्ये नाही आहे ते मौखिक म्हणून मग ते लोकसाहित्य बनलं म्हणजे साहित्यात लोक असू नयेत अशी एक कुठेतरी इम्प्लिसिट छटा आहे दॅट्स ए दॅट्स ए फेटल मिस्टेक फार मोठी uh, मग मोरे म्हणाले की uh, महाराष्ट्रात खूप घोडे असतात पण मी भारताच्या घोड्यांची गोष्ट करतो uh, मोरे ही घोडचूक आहे फ्रॅगमेंटेशनमुळं कलेची हानी होती म्हणजे कला जीवनाचा आनंद आहे जीवनाचा अनुभव आहे अस्तित्वाचं एक प्रकट करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात प्राचीन साधन म्हणजे भाषेच्याही आधी संगीत आणि नृत्य भाषा सत्तर हजार वर्षाच्या असेल त्याच्या आधी संगीत अडीच लाख वर्षाचं आणि हावभाव आतवारे वगैरे पाच लाख वर्षाची देणगी आपल्याला मिळालेली आहे या मानव ह्युमन स्पिशिजला तर सगळ्यात जुनी आणि क सगळ्यात महत्त्वाची अभिव्यक्तीची ही प्रक्रिया आहे कला त्याला अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळं मग दिल्लीमध्ये अशी गोष्ट झाली की मग तुम्ही फक्त ट्रायबल आर्ट्सचे जर शो केलेत तर त्यात गोंड लोकांची चित्रं मग भिल्ल लोकांची चित्र मग वारली लोकांची चित्रं अशा नावाने तिथं संताल काही पट्टा पेंटिंग व अशा प्रकारे प्रेझेंट होतात मग की मग केवळ के ते आदिवासी आहेत म्हणून त्यांची चित्रं लावायची का त्यात काही क्वालिटी असेल की नाही का केवळ ते परंपरा जशीची आहे तशी दाखवणार आहेत म्हणून मग त्याला ऑथेंटिक आदिवासी किंवा मग त्याचा कझिन एक कमर्शियलाइज आदिवासी असं पेंटिंग ही सगळी कॅटेगरीची गफलत अटर कन्फ्युजन ऑफ कॉग्नेटिव्ह कॅटेगरीज या स्थितीमध्ये दिल्लीमध्ये असा विचार आला की तुम्ही मला त्यांनी बोलवलं बोडो द्यावून की तुम्ही आम्ही ऐकलं की तुम्ही ट्रायबल लोक आदिवासींच्यात काम करता तर तुम्ही आम्हाला सांगा आदिवासी चित्र लावायची असतील तर कशी लावायची असतील मी म्हणालो तुम्ही कशाला आदिवासींची चित्र लावता मला आदिवासींचं फार प्रेम आहे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी म्हणालो तुम्ही कशाला लावता म्हणजे ती दिल्लीमध्ये लावून नंतर मग अच्छा ते अच्छा ते आदिवासी अच्छा अच्छा ते कोरकू लोक हे कुपोषणाने मेलेले शहाण्णव सालचे कोरकू हे सहा साली छत्तीसगडमध्ये गोळीने त्यांचं चित्र वगैरे इट विल ऑल्सो बिकम अ कन्झ्युमर थिंक एक जिवंत कलेचा अनुभव लोकांच्यातून येतो असं जर तुम्हाला बघायचं असेल त्यात सामील व्हायचं असेल दाखवायचं असेल तर थिंक ऑफ नथिंग एल्स बट वारी ज्या आत्ता डॉक्टर चक्रवर्ती त्याचे अध्यक्ष आहेत चांगले ग्रहस्थ आहेत ग्रेट सिम्पथी फॉर दिस थिंग्स तर ते म्हणाले हे वारी म्हणजे काय असते मी म्हणालो वारी महाराष्ट्रात असती मग ते आम्हाला बाहेर माहीत का नाही म्हणाले ते मी म्हणालो मला काय माहीत बाहेर का माहीत नाही वारी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस वारीमय असतो वारी, वारी महाराष्ट्राच्या माणसाचं जर वजन पासष्ट किलोग्रॅम असेल तर त्यातले तीन किलोग्रॅम वारीने दिलेले असतात म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्त्वात ते वारीचं तेवढा अंश जसं नाटकाचा अंश असतो एक दोन किलोग्रॅम कुठले शास्त्रोक्त संगीत तमाशाचा असतो पुण्याच्या काही अनुभवांचा असतो का दोन दोन किलो म्हणजे इफ इट इज अ झुअलॉजिकल डिसेक्शन ऑफ मराठी माइंड असं मी सांगायला लागलो so, तर वारी वारीशिवाय माणूस माणूस बनत नाही महाराष्ट्रात अनफॉर्च्युनेटली आज मला दिलीप चित्रे असते तर फार आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळू शकलं असतं ही इज नॉट देअर अनफॉर्च्युनेटली गेल्या दीडशे दोनशे वर्षात आपल्याकडं आपल्याकडं म्हणजे जेवढ्या देशांच्या कलोनियल कारभार झाला तिथं आणि ऑब्वियसली त्याच्यामुळं भारतात पण ज्याला आज भारत म्हणतो त्या प्रदेशामध्ये दे, त्या देशामध्ये दे। पुढं जाण्यासाठी दोनच रस्ते निर्माण झाले एक म्हणजे पश्चिमेकडं बघायचं किंवा पूर्वेकडं म्हणजे आपल्याकडं बघायचं पण ते आपल्या फार पूर्वीच्या काळाकडं बघायचं म्हणजे भारतीय संस्कृती भारतीय परंपरा कुठं सुरू होती, होती, होती तर उपनिषदांच्यापासून सुरू होती वेदांच्यापासून सुरू होती आणि अकराव्या शतकाशी संपती विलम जोन्सनी तर त्याच्या पहिल्या भाषणातच सांगितलं होतं की माझा माझं जो काम आहे माझं जे काम आहे एशियाटिक सोसायटी ते अकराव्या शतकापर्यंत आणून सोडायचं तुम्हाला इतफत आहे कारण त्याच्यानंतरचा काळ हा हा तो रास रास होण्याचा काळ मानला गेलेला आहे वास्तविक आपल्याकडं असं झालं होतं की दक्षिणेमध्ये थोडं लवकर आपल्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा मध्य भारतापेक्षा पंजाबपेक्षा फारच लवकर आठव्या शतकापासूनच ऑर्थोडॉक्सीच्या विरुद्ध वेगवेगळे पंथ निर्माण झाले आणि ते पंथ असे होते की त्यात समावेश होऊ शकेल कदाचित विसरलेल्या बुद्धिस्ट फिलॉसॉफीचं एक पुनरागमन असेल कदाचित बदलणाऱ्या आर्थिक परिस्थिती कारण ते ॲडव्हान्स ॲग्रेरियन इकॉनॉमीमध्ये येऊन पोचलेले लोक होते ॲडव्हान्स इक एक, ॲग्रेरियन इकॉनॉमी मार्क्सच्या भाषेमध्ये की ज्यातून व्यवसाय शेतीच आहे पण त्याची निर्मिती कॅपिटलमध्ये होती थोडं सरप्लस आहे थोडं संचित आहे थो तर त्या परिस्थितीमध्ये शहरांची निर्मिती हळूहळू होत राहते वगैरे वगैरे आठव्या शतकापासून पंथांची निर्मिती झाली आणि त्यात त्या समावेश करणे सगळ्यांचा आणि परत एकदा तोडणी झालेली ती जोडणी करणे फ्रॅगमेंटेशन झालेलं परत एकदा सिमेंटेशन करणं हा कारभार त्यात होता सीख नंतर आले पण त्यांचा हेतू तोच होता कर्नाटकमध्ये लिंगायत लोक जी आले तर त्यांचा हेतू बसवेश्वर अक्कमहादेवी आणि मी स्वतः असं मानतो की गुंतरजोनतायमर म्हणतात त्याप्रमाणे पॅस एका एस्टॅब्लिश पॅस्टोरल रूटवर नंतर मग आर्थिक कारण पॅस्टॉरल इकॉनॉमीची प्रक्रिया वेगळी असती सामाजिक प्रक्रिया ॲग्रिकल्चर वेगळी असती ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी आल्यानंतर मग त्या पॅस्टोरल मायग्रेशनचं सीजनल मायग्रेशनचं विरुद्ध दिशेमध्ये वारीत रूपांतर झाला हा त्यांचा त्यांचा सिद्धांत होता या सिनेमामध्ये पण त्यांनी ती स्टेटमेंट केलेली आपण ऐकली असेल बघितली असेल नोंद केली असेल त्याची अकराव्या शतकापासून आपल्या देशात नवीन भाषा जन्मल्या आपल्या देशात नवीन भाषा बंगाली ओरिया मराठी गुजराती मला माहिती आहे मराठी क्लासिकल आहे मराठीचा इतिहास फार पण सर्वसामान्यात ही भाषा जास्त मोठ्या प्रमाणात स्थिर होणे आणि वापरात येणे यासाठी मी एक रफ कट ऑफ पॉईंट टाईममधला घेतो आहे exactly आय एम नॉट बिईंग प्रिसाईज एक्झॅक्टली अकराशे असं म्हणत नाही मी अकराव्या शतकापासून आपल्या देशामध्ये खरं तर एका नवीन अर्थाने मॉडर्निटी एका वेगळ्या अर्थाने मॉडर्निटी पुढं जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण इंग्रजांच्या काळामध्ये आपण ती प्रक्रिया पुढं जाण्याची प्रक्रिया ह्या अर्थाने नाकारली आणि पुढं जाण्यासाठी समाज पुढं जाण्यासाठी एक तर पश्चिमेकडं वळायचं किंवा कि पूर्वेकडं असेल तर फार प्राचीन परंपरांच्याकडं वळायचं हे दोन मार्ग स्वीकारले आणि त्याच्यामध्ये ही जी आपली एकत्र जी नवीन जड जडणघडणीची प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये आपल्या वेगवेगळ्या सद साथ रसायन आपल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटन संघटन करण्याच्या शैलीसाठीची एक जॉमेट्री हे घ्यायचं आपण सोडून दिलं महात्मा गांधी माझ्या मते त्यांना थोडंसं त्या अंगाने त्यांनी काम फुडं नेलं आपण जर वारीमध्येच आपल्या कलांसाठी काही चांगला सपोर्ट मिळेल असा विचार केला असता वारी इज वन एक्झाम्पल पण वारी हे इतकं मेजर इट ही सेड इट इज अ फेनॉमिनन पण इट इट्स अन अनपॅरल फेनॉमिनन मला ह्याचा एक पॅरलल युरोपमध्ये दिसतो आणि तो इथं मी uh, म्हणून त्याचा उल्लेख करतो फ्रान्समधून लोक निघतात पायी चालत जातात यात सुशिक्षितही असतात आणि ज्यांना शिक्षणाचा फायदा फ्रान्समध्ये बरेच लोक अशिक्षित आहेत सध्या कारण शाळांची स्थिती फ्रान्समध्ये चांगली नाही आहे दॅट्स एन ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट दॅट आय एम मेकिंग दे रिअली वरीड अबाउट देअर हायस्कूल एज्युकेशन वगैरे पण जे पुष्कळ उच्चभ्रू लोकही जातात आणि सर्वसामान्य जातात पायी चालत चालत ते फ्रान्समधून निघून स्पेनपर्यंत पोचतात आणि स्पेनमध्ये बार्सिलोनाच्या जवळ एक मॉन्टेसराट सराट नावाचं पर्वत आहे माउंट सेरात त्याचं नाव तर त्या पर्वतापशी जातात त्या पर्वतावर एक पूर्वीच्या काळी रिफ्लेक्शनसाठी बांधलेली मॉनेस्ट्री होती त्या, त्या संस्थेनी जेव्हा जेव्हा तिथं परकीय आक्रमण झालं तेव्हा विरोध दर्ज करण्याचं विरोध नोंदवण्याचं काम केलं कारण त्यांनी स्वतःचा त्या, त्या, स्पेनचा तो एक स्पेनचा बार्सिलोना हा स्पेनचा आत्ता जरी भाग असला तरी ते स्वतंत्र राज्य होतं आणि त्यांना स्वतंत्र राहायचं होतं आणि म्हणून ते स्वतःचा झेंडा त्या मॉन त्या मॉनेस्ट्रीवर लावायचे तो झेंडा काढून टाकण्यासाठी स्पॅनिश पोलिसांना तिथपर्यंत जायला बराच वेळ लागायचा म्हणजे काही एक दोन तीन दिवस वगैरे त्यांची आजादी आबाधित राहायची त्या मॉन्टेसरात पिलग्रिमेजच्या जागी आपल्या दिस गोवनी सेंट झेवियर ही वॉज एज्युकेटेड देअर तिथनं ट्रेनिंग घेऊन आलेलं त्या मॉन्टेसरात पर्वताच्या टेक्स्चरकडं बघून आणि त्याचे जे सुळे आहेत ते असे बाहेर कललेले आहेत आपल्याकडं नाश नाशिकच्या जवळ असे दोन सुळे आहेत आय फरगेट द नेम्स प्रचंड आकाशात उंच जातात फार पण ते बघून बार्सिलोनाच्या एका आर्किटेक्टला वाटलं की आपण आ नवीन आर्किटेक्चर बनावं बनवावं त्याचं नाव अँटोनिन गौडी औथ अँटनिन गौडीचं एक त्यांनी चर्च सरखं मंदिर बांधलेलं आहे इज नॉट एस चर्च विथ सर्विस दी टेम टेम्पल ऑफ द सेक्रेड तर टेम्पल ऑफ द सेक्रेड त्या पर्वताची कॉपी केली आणि हे टेम्पल ऑफ द सेक्रेड हे जे आर्किटेक्च आर्किटेक्चर आहे ही जी इमारत आहे त्या इमारतीनी पश्चिमेच्या पाश्चात्य आर्किटेक्चरमध्ये मॉडर्निटीची सुरुवात केली त्यांच्या पिलग्रिमेजमधून युरोपियन लोक मॉडर्निटी काढू शकतात आपल्या पिलग्रिमेजमध्ये आपण जास्तीत जास्त संदेश प्लीज फॉर ग्यू मी इट्स नॉट कॉमेंट ऑन यू आपण जास्तीत जास्त फोटो काढतो कॅसेट काढतो पुस्तक काढतो डॉक्युमेंट काढतो म्युझियम काढतो पाहिजे तर रोड टॅक्स लावून टोल टॅक्सचं कलेक्शन करतो पण त्यातनं आपल्या अभिव्यक्तीसाठी जी रसायनं आहेत ती आपण सोडून देतो आहे सो आय सेट टू डॉक्टर इन दिल्ली की तुम्ही वारीसंबंधी विचार करायला आम्हाला थोडा सपोर्ट द्या आणि पुण्यामध्ये आम्ही एक मीटिंग घेतो वारी uh, पुण्यात uh, एक uh, महाराष्ट्रातल्याच द uh, बेस्ट uh, माइंड्स ऑफ महाराष्ट्र त्यांना आम्ही एकत्र करतो आणि त्यांना विचारतो की जर वारीला घेऊन दृश्य विज्युअल कल्चर आणि व्हिज्युअल आर्ट्स यात काही करता येईल काय आणि ते अशा रीतीने करता येईल काय की इट इज इट इज नॉट जस्ट स्पेक्टॅक्युलर बट इट इज अनप्रेसिडेंटेड त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलेलो आहोत ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही करा आम्ही सपोर्ट देऊ एक मिटिंगसाठी सपोर्ट देऊ त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असेल ते करा, करा। मला असंही वाटलं की वारीमध्ये संगीत आहे साहित्य आहे आणि क आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे पण वारीमध्ये व्हिज्युअल एलिमेंट आहे का नाही आहे अँड टू माय माइंड द आन्सर इज की आपल्याकडचं संगीत आणि आपल्याकडचं साहित्य आपल्याकडची चित्रकला आपल्याकडचं नृत्य हे केवळ नृत्य केवळ संगीत केवळ साहित्य केवळ चित्रकला असूच शकत नाही तसे ते नसावेत नस तसं असणं हे त्या चित्रकलेसाठी त्या साहित्यासाठी त्या संगीतासाठी त्या नृत्यासाठी हानिकारक आहे इट्स अ टेरिबल लॉस फॉर दॅट इंडिव्हिज्युअल आर्ट कारण आर्ट्स आर ऑल टुगेदर तर अशा रीतीने जर आपण सगळ्यांनी काही ॲडव्हेंचर करायचं ठरवलं हे ॲडव्हेंचर मी अशासाठी म्हणतो आहे की काही लोक हसतील ते म्हणतील की अरे सगळं आता झालं तर वारीला निघाले म्हणजे हिंदीमध्ये म्हण आहे मला वाटतं तशा अर्थाची की सगळी पापं करून मग शेवटी काशेला जायचं तर हे वारीला निघाले किंवा काही असंही म्हणतील की अच्छा अच्छा नाव यू आर मार्केटिंग वारी असे म्हणतील काही वारकरी म्हणतील की तुम्ही आम तुम्ही आता काम पडताय आम्हाला सुखाने जगू द्यात ना तुम्हाला कशाला आमच्यावर सिनेमा बनवायचा आमच्यावर चित्र बनवायचे तर अशा रीतीने जर आक्षेप येणार असतील तर त्याचाही विचार व्हावा आणि आपण जे काही करणार आहोत ते एक ऑर्गॅनिक म्हणजे वारी आणि आपण हे जर एकत्र झालो अर्थात ह्यात इथं उपस्थित असलेले बरेच Uh, दोन महिन्यापूर्वी जेव्हा आपण प्रोटेस्ट uh, रॅली काढली होती अंधश्रद्धाविरोधी त्यातही उपस्थित होतो आपण सो आय एम नॉट पुशिंग एनीबडी इन टू अ डिरेक्शन विच दे शुड नॉट अ दे वूड नॉट लाईक टू टेक पण जर वारीमधून कलाविचार निर्माण करण्याची कल्पकता जर आपण दाखवली आपण ह्या ग्रुपनी तर आपण आपल्या देशाला एक नवीन काहीतरी देऊ शकू नॉट जस्ट अबाउट वारी बट अबाउट थिंकिंग अबाउट द आर्ट्स कारण आपल्या देशातलं एस्थेटिक्स गेले दीडशे दोनशे वर्ष ज्याची असे दोन, दोन हात आहेत आणि ते एकत्र येऊन एकमेकाचे हात दोन कड्यांच्यावरून पकडण्याचा प्रयत्न करतात सर्कसीमध्ये ते दोन स्विंग्ज असतात ना आणि त्यांचे हात मिळेन असे झालेत पश्चिमेचा कलाविचार आणि आपल्याकडचा कलाविचार यांची हात मिळवणी होईन अशी झालेली आप गेले दीडशे वर्ष टागोरांनी प्रयत्न केला आनंद कुमार स्वामींनी केला अरविंद घोषांनी केला मर्डेकरांनी केला बऱ्याच जणांनी केला पण ती काही साखळ जमत नाही आहे देअर फॉर वी मस्ट डू समथिंग न्यू समथिंग डिफरंट आणि त्यासाठी सगळ्यांना संदेशला मी संदेश भंडारेंना दिल्लीला बोलवलं त्यांच्याबरोबर आणि डॉक्टर चक्रवर्तींच्याबरोबर परत एकदा चर्चा केली त्याच्यानंतर अजून एकदा दीपक आणि स संदेशना परत एकदा बोलवलं डॉक्टर चक्रवर्ती म्हणाले की वारीसाठी तुम्ही करताय पण आर यू शुअर इज देअर सम ट्रायबल एलिमेंट इन दॅट मी म्हणालो तुम्ही त्याची काळजी करू नका त्या ट्रायबल नॉन ट्रायबल फोक मेन विल विल टेक केअर ऑफ दॅट कारण माझी जबाबदारी होती की भारतातल्या ट्रायबल सगळ्या आर्ट्स एकत्र आणून दिल्लीत नेऊन पोचवायचे आय एम नॉट गोईंग टू डू दॅट तर आय एम आय एम गोईंग टू आय एम गोइंग टू ब्रिंग इंडिया टू ट्रायबल्स अँड ट्रायबल्स टू इंडिया बट नॉट बाय टेकिंग ट्रायबल्स टू दिल्ली फॉर यु नो ट्वेंटी सिक्स जानेवारी परेड दॅट नॉट माय इंटेन्शन माय वेज आर डिफरंट आपण सगळे आज दुपारी जर बोलू शकलो की विज्युअल आर्ट्समध्ये किंवा विज्युअल कल्चर ह्या दृष्टीने वारीला आपण प्रेझेंट करू शकू का रिप्रेझेंट करू शकू का आणि वारीमध्ये आपण काही इन्व्हेस्ट करू शकू काय त्यात वाद्य आहेत खेळ आहेत पण चित्र आहेत का नाहीत फक्त चित्र नाही पण त्यात धातू दगड पंढरपूरचा दगड ही कला आहे का नाही आहे काल मी रानाडेंशी बोलत होतो ते म्हणाले की आपण जर त्यांना फार मास मासिव स्केलवर जर काम करायला लागलं तर कलेची हानी होती आणि मग इट बिकम्स अ काइंड ऑफ क्राफ्ट मटेरियल किंवा इंडस्ट्रीयल क्राफ्ट किंवा इंडस्ट्रीयल डिझाईन वगैरे तर सगळ्यात उत्कृष्टमधलं उत्कृष्ट काम पण सगळ्यांच्यामध्ये असलेलं किंवा सगळ्यांच्यापर्यंत जाऊन पोचेल अशा प्रकारचं आपण काही कल्पू शकतो काय कदाचित पुण्यातच वारीच्या वेळेस एक भव्य प्रदर्शन आपण करू शकू काय किंवा कदाचित आपण आपली चित्रं घेऊन आपली म्हणजे मा म, म, मी चित्रकार नाही आहे पण मी आय एम स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ अनऑफिशियल स्पोक्स पर्सन असं समजा माझी ॲबस्ट्रॅक्ट आर्ट घेऊन मी वारी जॉईन होऊ शकतो का नाही व्हॉट इज इट एक असा देव आहे इट्स अ क्वीज पॉप क्वीज एक असा देव आहे की ज्याच्या नावातच रंग आहे तर तो देव कोण आहे पांडू रंग तर वी शूड डू समथिंग ह्या कल्पनेने आपण एकत्र आलेलो आहोत आपण जर म्हणजे एक तर ललित कला अकॅडमीसाठी काहीतरी करायचं आहे वारीसाठी काहीतरी करायचं आहे भारतीय साहित्य सौंदर्य कला विचार जो एका गोल चक्रात गुंतून राहिला आहे दीडशे दोनशे वर्ष त्यातून बाहेर काढण्यासाठी काही सुटकेचा मार्ग आपल्याला मिळतो आहे का ते एक्सप्लोअर करण्यासाठी करायचं आहे अँड मोर दॅन दॅट आपल्या देशाने जगाला काय काय दिलं मला माहिती आहे झिरो दिला नंतर ता, 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 धातू मेटलर्जी दिली त्याच्यानंतर फिलॉसॉफी दिली काय पण वॉट आर्ट फॉर्म्स हॅव वी गिवन टू द मॉडर्न वर्ल्ड वॉट आर्ट स्टाईल्स हॅव वी गि वी आर गिवन गुड पीसेस इन द इंटरनॅशनल मार्केट माझे मित्र बडोद्याचे भूपेन कक्कर गुलाम मोहम्मद शेख त्यांची चित्र आपले इथले गायतोंडे चित्र मार्केटमध्ये विकली जात आहे दॅट्स फाईन पण व्हॉट इम्पॅक्ट हॅव वी मेड ऑन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड एकशे दहा कोटीचा देश आपण कलेच्या दृष्टीने नादार आहोत काय शुड वी नॉट इम्पॅक्ट द रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि तो जर इम्पॅक्ट करायचा असेल तर आपल्या जमिनीतून बाय विच आय डोंट मीन एन्शन्ट ट्रॅडिशन आपल्या जमिनीत जिवंत पाळ्यामुळे आहेत त्यांना खत पाणी घालून जर त्यांना वाढवलं तर आज नाही तर पन्नास वर्षांनी आज नाही तर शंभर वर्षांनी आपण संपूर्ण जगाला काहीतरी मिनिंगफुल आणि नवीन देऊ शकू त्याची ही एक अत्यंत अस्पष्ट आणि नॉट द फर्स्ट पण वन ऑफ दोज सुरुवातपणे एवढं सांगून मी थांबतो थँक्यू <laughs> uh, एक वाक्य विसरलो मी बोलायचं आणि शिवाय चार मिनटं पण आहेत तुमच्याकडे दिंडीमध्ये लोक ऑर्गनाईज कसे होतात तसंच जर आपण ह्या चर्चेत स्वतःला आणि ह्या कार्यक्रमात ऑर्गनाईज केलं तर चांगलं होईल ते स्वेच्छेनीय असतात पण शिस्तीनीय असतात म्हणजे ललित कला अकॅडमीनी आपलं हॅन ललित ललित कला अकॅडमीनी ही कल्पना हाऊ डू आय से इट इन गुड मराठी त्याला जावई म्हणून स्वीकारलेलं नाही आहे म्हणजे परमनंटचा सपोर्ट एक इट्स इट्स अ हँड होल्डिंग फॉर वन टाईम एखादे चिमणी किंवा पाखरू असं ते बच्च्याला ढकलून ना तुला उडायचं असलं तर उड बुडायचं असलं तर बुड सो इट इज ओनली वन मीटिंग ललित कला हॅज सपोर्टेड पण ह्याच्यापुढं आपण जर एखादी कला दिंडी बनवली आणि त्यात आपण शिस्तीने सहभागी झालो त्यात कोणी नेता नाही ने ने आहे कोणी लिडर नाही आहे कोणी कोऑर्डिनेटर नाही आहे कोणी ऑर्गनायझर नाही आहे अशा रीतीने जर आणि हा विचार कुठल्या विचारधारेशी जोडलेला नाही आहे म्हणजे आत्ता ललित कला अकॅडमीमध्ये चक्रवर्ती आहेत पण ते ही इज नॉट एक्झॅक्टली रिप्रेझेंटिंग द प्रेझेंट गव्हर्मेंट ऑर द पास्ट गव्हर्मेंट आणि ते बंगाली आहेत पण ही इज नॉट अ कम्युनिस्ट अँड दो ही स्टडीड ॲट हार्वर्ड इज नॉट अ कॅपिटलिस्ट म्हणजे कृपा करून की हाँ अरे हाँ का का ना ना। हा अरे हा गुजरातमधनं आला म्हणजे काय गुजरात मॉडेल का असं काय घेऊन आलेला माणूस तर नाही ना असं डोंट थिंक ऑफ दॅट हां दिस इज नॉट आयडिओलॉजिकल इट इट इज बियॉन्ड दॅट वारी अनेक राजे आणि राजवटी आल्या आणि गेल्या वारी आहे आणि कला अनेक एम्पायर्स आले आणि गेली रोमन एम्पायरात रोमन एम्पायर झाले त्यात कोण राजे होते नोज बट वर्जिल इज अ लाइव ग्रीक कोण राजे होते गॉडनोज होमर इज अ लाईव्ह कालिदास आणि वाल्मिकी आहेत आपल्याला सगळ्या राजांची आप म्हणजे कुठलं जन्म जन्माचं वर्ष आणि मृत्यूचं वी आर नॉट एबल टू से इवन शिवाजींच्या बाबतीत आपण अजून डिबेट करतोय केव्हा जन्मले एक्झॅक्टली पण तुकाराम इज अ तर आर्ट्स आर फार सुपिरियर टू पॉवर्स ऑफ द स्टेट आणि आत्ता दुर्दैवाने बरेच कलेचे प्रकार स्टेट पॅटर्नेजवरच पोचले गेलेले आहेत वी नीड अ फ्रीडम फ्रॉम दॅट ऑल्सो कदाचित त्याची ही एक अस्पष्ट नेसंट मध्ये सुरुवात ऑफ मेनी अदर बिगिनिंग्स दिस इज नॉट द बिगिनिंग आय डोंट वॉन्ट टू मेक एनी टॉल क्लेम्स वन ऑफ दी मेनी बिगिनिंग्स कुड बी हिअर थँक्यू यू व्हेरी मच